परतीच्या पावसाने गोंदिया जिल्ह्यातील धान उत्पादक धास्तावलाय. सध्या जिल्ह्यात हलक्या वाणाच्या धान पिकाची कापणी सुरू झाली आहे. धान कापल्यानंतर काही दिवस शेतातच वाळण्यासाठी ठेवलं जातं. मात्र परतीच्या पावसामुळे शेतात पाणी साचलंय, त्यामुळे धान कुठे ठेवावं हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे. यवतमाळ जिल्ह्यातही परतीच्या पावसानं उरला सुरलेला शेतमाल देखील नेस्तनाबूत केलाय. शेतात सध्या सोयाबीन सोंगणी गंजीकर मारून ठेवणं आणि काढणीची लगबग सुरू आहे, तर दुसरीकडे कापसाची बोंड फुटून वेचायला सुरुवात झाली. परतीच्या पावसानं अनेक ठिकाणी सोयाबीनचे ढी लावून ठेवलेल्या गंजी पाण्यात बुडाल्या. बाजार समितीत पोहोचलेला सोयाबीन देखील भिजलाय. परभणीच्या सोनपेठ तालुक्यातील फाल्गुनी नदीवरील शेळगाव उकडगाव मार्गावरील पुलामुळे गावकऱ्यांना आंदोलन करावं लागलं. रविवारी रात्री पुलावरील पाणी अचानक वाढल्यानं त्यावरून जाणारी एक ट्रॅक्टर ट्रॉली उलटली आणि त्यात 5 जण बुडता बुडता वाचले. या पुलाला पर्यायी रस्ता देण्यासाठी, पुलाची उंची वाढवण्यासाठी अखेर शेळगावकरांनी पुलाच्या पाण्यात बसूनच रास्ता रोको केला. बुलडाण्यात खामगाव आगाराची एसटी बस नदीच्या पुलावरून घसरून नदीत पडली, मात्र पुलाची उंची कमी असल्यानं फार हानी झाली नाही. चालक वाहकासह बसमधील 15 प्रवासी सुरक्षित आहेत. देऊळगाव साकर्शा अकोला रस्त्यावरील उतावळी पुलावर हा अपघात झाला. सकाळी खामगावकडे परतत असताना पुलावरील पाण्यामुळे खड्डे दिसले नाही, त्यामुळे बस खाली पडली. ठाण्यामध्ये विरोधी पक्षनेते शानू पठाण यांनी पालिका आयुक्त डॉक्टर विपिन शर्मा यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केलं. कळवा मुंब्रा आणि दिवा भागात गढूळ पाणी येत असल्यानं विरोधक चांगलेच आक्रमक झाले. गढूळ पाण्याचे नमुने बॉटलमध्ये घेऊन विरोधकांनी आंदोलन केलं. महासभा ऑनलाईन न घेता सभागृहात घ्यावी अशी मागणीही शानू पठाण यांनी केली. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीपूर्वी आमदार रवी राणा यांनी राडा केला. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनाबाहेर कुजलेल्या सोयाबीनची होळी केली, तसंच कुजलेले सोयाबीन आणि संत्रे फेकून सरकारचा निषेध केला. नियोजन भवनाबाहेर यावेळी जोरदार घोषणाबाजीही झाली. छत्रपतींचा विचार म्हणजे